आमदार येड्रावकर यांनी दिल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना, नृसिंहवाडीतील आंदोलन मागे. मिरजचे दत्तवाड रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे अपघात होत आहेत, हे काम तत्काळ आणि मजबूत व्हावं या मागणीसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कमाणीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आमदार येड्रावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशामुळे आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. सागर धनवडे, गुरुप्रसाद धनवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. दरम्यान याचवेळी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर याच मार्गाने पूर्वनियोजित दौऱ्यासाठी जात होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, रस्त्याच्या कामासंदर्भात सर्व परिस्थिती व माहिती जाणून घेतली. कुरुंदवाड पुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत सहन करावा लागतोय. तसेच नृसिंहवाडीत स्वागत कमाणीजवळ मिरज ते दत्तवाड रस्त्याचं काम धोकादायक पद्धतीनं सुरू आहे, त्यामुळे बरेचसे अपघात झालेले आहेत, असं सागर धनवडे यांनी सांगितलं. यावेळी आमदार येड्रावकर यांनी रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच तेथे उपस्थित सुपरवायझर व कर्मचारी यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. नृसिंहवाडी स्वागत कमाणीजवळ चालू असलेलं काम थांबवून उतार न करता कमाणीच्या आतपर्यंत तत्काळ रस्ता करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रीतम साळुंखे, सागर मोरबाळे, गिरीश कनले, तुषार कुन्नुरे, बजरंग खिरगुडे, अवधूत म्हैसाळकर, अवधूत सावंत, राकेश खिरगुडे, केवल परमार, यश साळुंखे, नागरिक व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कौथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.